ठेवला. त्या संदर्भात डॉक्टर अंबोजी गोले साहेब सरसंघ सुप्रियाताई सुळे यांना निलंबित केलेलं आहे आणि त्याचा निषेध करून आम्ही आपल्याला हे निवेदन देत आहे. हे निवेदन आपण वरपर्यंत पोहोच करावं एवढी विनंती. मोदी सरकार हाय, मोदी सरकार हाय, मोदी सरकार हाय, मोदी सरकार हाय, शरद चंद्र पवार साहेबांचा विजय असो, डॉक्टर अमोल कोले साहेबांचा विजय असो, आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळेंचा विजय असो. मोदी सरकार हाय, मोदी सरकार करायचं काय, या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर. तीन होते सगळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा विजय असो, सुप्रियाताई सुळेंचा विजय असो, संसद रत्न खासदार डॉक्टर अमोल कोले साहेबांचा विजय असो, मोदी सरकारचा निषेध असो, निषेध असो. मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, या सरकारचं करायचं काय, खाली मुडकं वर पाय, या सरकारचं करायचं काय, खाली मुडकं वर पाय. मोदी मोदी सरकार गो बॅक, मोदी सरकार गो बॅक, मोदी सरकार गो बॅक. सगळी मंडळी स्टँडवर आलात, मोदी सरकारचा निषेध करताय, नेमका विषय काय आहे? वाणी साहेब, विषय असा आहे की संसद रत्न खासदार आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे व संसद रत्न खासदार डॉक्टर अमोलजी कोले साहेब यांनी शेतकऱ्यांचा आवाज लोकसभेमध्ये मांडण्यासाठी आवाज उठवल्याबद्दल त्यांचं निलंबन केले करण्यात आलेलं आहे. त्यासाठी जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उभे आहोत. मागणी काय? आमची मागणी अशी आहे की या सरकारने आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की 10 वर्ष झालेली आहेत या सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे. आज आपण पाहतो की कांद्याचं जर आपण पाहिलं 10 वर्ष झाले कांद्याला अजिबात बाजार भाव नाही, कवडी मोल किमतीने कांदा विकला जातो. आपण पाहतो की डोंगळ्यापासून जर पाहिलं तर कांद्याला किती वेळ हात लावायला लागतो, आपण बी तयार करतो, बी तयार केल्यानंतर त्याचं रोप टाकतो, रोप टाकल्यानंतर ते पाण्या पावसातून वाचवलं जातं, त्याच्यासाठी निंदणी केली जाते, ते रोप उपटून वाफ्यात लावलं जातं, त्याच्यासाठी खुरपणी केली जाते आणि ते शेवटी काढून साठवलं जातं. या सर्व गोष्टी करत असताना कांद्याला साधारणपणे 1 एकराला 1 लाख रुपये खर्च येतो, परंतु आज या सरकारने कांद्याला थोडेफार बाजार वाढलेले असताना या सरकारने कांद्याची निर्यात बंदी केलेली आहे आणि कांद्याची निर्यात बंदी केल्याच्या नंतर माझ्या शेतकऱ्यावर आसमानी संकट कोसळलेलं आहे, आमच्या या शेतकऱ्यावर सुलतानी संकट कोसळलेलं आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांना केलेली आहे, त्यामुळे माझा शेतकरी दुधासाठी पण शेतकऱ्याचे बाजार कमी केलेले आहेत, त्याच्यामुळे शेतकऱ्याचं उत्पादन निघण्याचा झालेलं आहे. आपण पाहतो की इंग्रजी राजवटीपेक्षाही हे मोदी सरकार हे जुलमी सरकार या ठिकाणी निष्पन्न झालेला आहे. या सरकारने शेतकऱ्याची इतकी क्रूर थट्टा चालवलेली आहे, हे सरकार शेतकऱ्याला जगूही देत नाही आणि मरूही देत नाही. पूर्वी आपण पाहायचं की शरद पवार साहेब ज्यावेळेस कृषी मंत्री होते त्यावेळेस शेतकऱ्याच्या मुलांच्या मोबाईलवर स्टेटस यायचं, वावर आहे तर पावर आहे, परंतु आज शेतकरी आहे असं सांगण्यासाठी सुद्धा आम्हाला लाज वाटते. आम्ही शेतकऱ्याची पोरं, आम्ही शेतकरी आहे असं सांगण्यासाठी आम्हाला लाज वाटते. आपण पाहतो की हिटलरशाहीपेक्षा इंग्रजांपेक्षा हे जुलमी सरकार आहे, हे शेटजी भटजींचं सरकार आहे. या सरकारने शेतकऱ्यांवर अत्यंत जुलूम केलेला आहे. इंग्रजांनी कधी या शेतकऱ्यांवर असा जुलूम केलेला नव्हता, हिटलरने सुद्धा असा जुलूम केलेला नसला, इतका जुलूम या मोदी सरकारने केलेला आहे. अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांना लोकसभेमध्ये निलंबित केलं, नंतर त्याचं कारण? वाणी साहेब, मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो की आदरणीय खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब आणि आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे देशामध्ये या दोन्ही खासदारांचं एक सुसंस्कृत खासदार, एक सज्जन खासदार म्हणून यांची ओळख आहे. यांनी ना कधी पाकिस्तानचं समर्थन दिलं, यांनी कोणत्याही दहशतवादी कारवायांना समर्थन दिलेलं नाही, यांच्याकडून साधा त्यांच्या वाणीतून शब्द बोबडा सुद्धा कधी निघत नाही. परंतु ज्यावेळेस माझ्या शेतकऱ्याचं ज्यावेळेस कांद्याला कुठेतरी बाजारभाव मिळायला लागले होते आणि ते बाजारभाव या सरकारने निर्यातबंदी केली, निर्यातबंदी करत असताना निर्यात चालू करावी, निर्यातबंदी उठवावी म्हणून ह्या दोन्ही खासदारांनी लोकसभेमध्ये आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु ह्या सरकारने त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई केली आणि ह्या निलंबनाच्या कारवाईच्या विरोधात आम्ही या ठिकाणी सर्वजण सरकारचा निषेध करण्यासाठी उभे आहोत. नव्याने जे पदाधिकारी झाले, विजय कुराणे नाही, सुरेश वाजगे पण नाहीत. आदरणीय वाणी साहेब, आदरणीय सर्व पत्रकार, मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो की आज जरी आमची संख्या 50 दिसत असेल तरी भविष्यामध्ये 50,000 झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मी तुम्हाला एवढं जाणीवपूर्वक सांगू इच्छितो की
आज जुन्नर तालुक्यामध्ये सर्व शेतकरी वर्ग आहे, सर्व अर्थव्यवस्था ही शेती प्रधान आहे आणि शेतीवर संपूर्ण समाज आहे। तर मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो की आता तुम्ही प्रश्न विचारला की आज काही लोक आलेले नाहीत, जे लोक येतील त्यांच्या शिवाय आणि जे लोक आमच्या आहेत त्यांच्या सह भरपूर लोक येणार आहेत। भविष्यात आम्ही जुन्नर तालुका बंद पाडू, भविष्यात आम्ही पुणे जिल्हाही बंद पाडू आणि लोकांच्या याच्यावरती संपूर्ण महाराष्ट्र आम्ही बंद पाडू, ही मी आपल्याला नम्रपणे ग्वाही देतो। प्रथम मोदी सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करतो। अतिशय चुकीच्या पद्धतीने सरकार दडपशाही करतंय, त्याचा सर्वांच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। आज संसदेमध्ये खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे या दोघांनाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवल्यामुळे आज निलंबित केलेला आहे। खरं तर शेतकऱ्याला कुठेतरी 2 रुपये मिळत होते, तर त्याच्यामध्ये दुधाला यांनी भाव कमी केले दुधाचे, त्याच्यानंतर कांद्याला कुठेतरी 800 दिन चांगले दिन आले होते, तर त्यांनी निर्यात बंदी करून शेतकऱ्याला पूर्णपणे मेटाकुटीस आणले। या सगळ्याचा मी या ठिकाणी धिक्कार करतो आणि हे सरकार मोदी सरकार हे फक्त कॉर्पोरेटवाल्यांचं सरकार आहे, हे शेतकऱ्याचं सरकार नाही आहे, त्याच्यामुळे याचा आम्ही सर्वजण धिक्कार करतो। आज संसद भवनामध्ये शेतकऱ्यांच्या कांदा या प्रश्नाविषयी निर्यात बंदीविषयी जो काही आवाज शिरो लोकसभा मतदारसंघाचे संसदरत्न खासदार आमोजी कोल्हे साहेब असतील, आदरणीय आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे असतील, यांनी जो काय आवाज त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये निर्यात बंदीच्या संदर्भामध्ये जो काय आवाज त्या ठिकाणी उठवलेला आहे, त्या आवाज उठवल्याच्या संदर्भामध्ये आजचं जे काय मोदींचं जे काय सरकार आहे हे हुकुमशाही सरकार कुठल्याही प्रकारची कल्पना त्या ठिकाणी न देता त्यांचं त्या ठिकाणी निलंबन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आज लोकशाही सर्वत्र असताना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये प्रश्न लोकप्रतिनिधींनी निर्माण करावा का नाही करावा अशी शंका आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी उभी राहत आहे। कारण ज्या शेतकऱ्यांसाठी ज्या कांद्यासाठी जो शेतकरी आज जुन्नर तालुक्याचं एक उदाहरण जर म्हटलं तर जुन्नर तालुक्यामध्ये वर्षभर राबराब राहणारा शेतकरी आणि त्याच्या जर मालाला हमीभाव त्या ठिकाणी मिळत नसेल आणि त्या निर्यात बंदीच्या संदर्भामध्ये जर प्रश्न उठवला जात असेल आणि कुठेतरी आमच्या शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी प्रश्न या निर्यात बंदीच्या निमित्ताने जर त्याच्यावर मार्ग निघणार असेल तर अशा गोष्टी संसदेमध्ये प्रामाणिकपणे खासदार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, हे जर त्या ठिकाणी मांडत असताना त्यांचं जर अशा प्रकारचं निलंबन जर त्या ठिकाणी होत असेल, ही एक प्रकारची जी काही चाललेली हुकुमशाही आहे याचा आम्ही संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जुन्नर तालुक्याच्या वतीनं प्रथमच जाहीर या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।